बुलढाणामध्ये कोविड नियमांचे काटेकोर पालन करीत शाळा सुरू झाल्या असून या निर्णयावर शाळेतील विद्यार्थी व शिक्षक आनंदी दिसले. बुलढाणा जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला असून 28 जानेवारीपासून शहरी आणि ग्रामीण भागातील 1 ते 12वीचे वर्ग सुरू झाले आहेत. कोरोना नियमांचे पालन करत या शाळा सुरू झाल्या असून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पालकांचे संमतीपत्र घेण्यात आले व सामाजिक अंतर राखून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांचे टेम्परेचर, ऑक्सिजन लेवल व थर्मल गनने चाचणी देखील करण्यात आली. त्याचबरोबर सर्व विद्यार्थी सॅनिटायझर व मास्कचा उपयोग करताना दिसले. मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये व ऑफलाईन व्यवस्थेत मुलांना शिकवणे सोपे जात असल्याने पालक, विद्यार्थी व शिक्षक सरकारच्या या निर्णयाने आनंदी झाले असून यांनी यावर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र शासनाच्या व माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज 28 जानेवारी 2022 रोजी आमची शाळा प्रत्यक्ष सुरू झाली. ऑनलाईन क्लासेस घेताना विद्यार्थ्यांना आणि आमच्या शिक्षकांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत होते. विशेषतः गणित आणि विज्ञान शिकवताना जास्त अडचणी येत होत्या. आज प्रत्यक्षात वर्ग सुरू होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या ह्या समस्या आपोआपच दूर होणार आहेत. प्रत्यक्षात वर्ग सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज नेमके नुकतेच माननीय शिक्षणाधिकारी श्री मुकुंदसाहेब यांनी शाळेला भेट दिली व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मी 8वी वर्गात शिकतो. ऑनलाईनमध्ये आम्हाला फळ्यावरचं काही दिसत नाही. इंग्लिश, मॅथ, सायन्स यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो आहे. स्कूल चालू झाल्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे. मित्रांना भेटता येते, त्यामुळे आम्हाला म्हणजे ऑफलाईनमध्ये जास्त समजते. कारण ऑनलाईनमध्ये आम्हाला फळ्यावरचं दिसत नाही, त्यानंतर नेटचा प्रॉब्लेम येतो, कधी कधी आवाज येत नाही. त्यामुळे ऑफलाईनमध्ये आम्हाला खूप चांगलं शिकायला मिळते, मित्रांना भेटायला मिळते. सर जेव्हा समोरासमोर कन्व्हर्सेशन करतात तेव्हा आम्हाला खूप चांगलं वाटतं.